तर आज आपण बनवणार आहोत खांडवी किंवा त्याला सुरळीच्या वड्या पण म्हटलं जातं. आता ह्याच्यासाठी सामग्री पाहतोय आपण. एक मेजरमेंट कपनुसार बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप दही घातलेलं आहे आणि एक कप पाणी जे आलं लसूण घालून गाळून घेतलेलं आहे. हे मिक्सरला फिरवून आणूया आपण. मग त्याच्यात नंतर फिरवून आणल्यानंतर एक कप अजून पाणी घातलंय, अजून अर्धा कप पाणी घालायचे, चवीनुसार मीठ टाकायचे आणि पाव चमचा हळद टाकायची आणि हे सगळं हलवून घ्यायचे. मिक्सरमधून फिरवून आणल्यामुळे गाठी झालेली नाही, एकदम स्मूथ बॅटर होतं मिक्सरमधून काढून आणल्यामुळे आणि गाळायची पण गरज नाही आहे. मग एक कढई गॅसवर ठेवली आणि त्याच्यात मिश्रण टाकून द्यायचं. आणि ह्याला सारखं हलवत राहायचंय. झालं पाहिजे. मिक्सरमधून काढून आणल्यामुळे हे एकदम सॉफ्ट बॅटर होतं आणि त्याच्या वड्या पण छान. आणि हे एकदम बारीक गॅसवरच करत राहायचंय. कढई घेतली आणि त्याच्यात एक चमचा तेल घेतलेले, अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि एक चमचा तीळ टाकायचे. गॅस बंद करून टाकायचे. आता ही फोडणी झालेली आहे, ह्याच्यावर टाकून घेऊ आपण.